आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रोत्सवात लावणारा अखंड दिवा याविषयी माहिती सांगणार आहे आता हा अखंड दिवा का लावावा अखंड दिवा हा आपल्या समोर आपण याकरता लावतो कारण की आपण नवरात्रात नऊ दिवस जी पण काही पूजा करतो ती पूजेचा तो साक्ष असतो आणि त्यामुळे लवकरात लवकर आपला संकल्प सिद्धीत सुद्धा जातो अखंड दिव्यामुळे घरातलं व आजूबाजूच्या वातावरणातले पॉझिटिव्ह व्हायब्रेशन सुद्धा वाढतात आणि त्यामुळे आपल्याला एक मंगलमय आणि प्रसन्न असं वातावरण सुद्धा बघायला भेटते आता इकडे दुसरा प्रश्न की अखंड दिव्यासाठी कोणता दिवा वापरावा तुम्ही मातीचा वापरला तरी देखील चालेल तांब्याचा चांदीचा पितळेचा वापरला तरी देखील चालेल मातीचा दिवा वापरणार असतील तर तो आदल्या दिवशी पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा त्यानंतर तो दुसऱ्या दिवशी आपण कोरडा पुसून घ्यायचा आणि त्यानंतर मग तो दिवा प्रज्वलित करायला तुम्ही वापरू शकता दिवा पाण्यात भिजवल्यामुळे काय होते की हा मातीचा दिवा तेल किंवा तूप जास्ती अब्झॉर्ब करून नाही घेत तांब्याचा पितळेचा चांदीचा दिवा वापरलेला अतिउत्तम कारण त्यामध्ये कसं असते की नऊ दिवस तेल सुद्धा व्यवस्थित राहते आणि दिवा सुद्धा जास्तीत जास्त वेळ प्रज्वलित राहतो आता दिव्याची वाट कशी असावी दिव्याची कापसाची असली तरी देखील चालेल किंवा आपण हातामध्ये जो दोरा बांधतो त्याला मौली म्हणतात हो त्या दोऱ्याची वापरली तरी देखील चालेल फक्त इतकं की वीतभर असावी आणि थोडीशी जाडसर पाहिजे जेणेकरून जेव्हा काजळी होईल तेव्हा आपण ती काजळी काढताना वात विजली जाणार नाही आणि लांबी वात असल्यामुळे ती वात आपल्याला एकदम नऊ दिवस व्यवस्थित पुरते एकदम पातळ वाट ठेवायची नाही त्यामुळे काय होते की आपला दिवा लवकर विजला जातो दिवा तेलाचा वापरायचा आहे की तुपाचा वापरायचा आहे आता तुम्ही तेलाचा रिवा सुद्धा वापरू शकता तुपाचा रिवा सुद्धा वापरू शकता ते तुमच्यावर आहे तेलाचा वापरताना तिळाचा वापरला तर उत्तम आणि तूप असताना गाईचं तूप वापरावं वा, ते एकदम उत्तम असते त्यानंतर या व्यतिरिक्त तुम्ही कोणतंही तेल किंवा तूप तुमच्याकडे जे पण काही अवेलेबल असेल त्याच्याने तुम्ही दिवा केला तरी देखील चालणार आहे आता हा दिवा कशावर ठेवावा तर आपण देवीच्या समोर जेव्हा हा दिवा अखंड दिवा प्रज्वलित करणार असतो तेव्हा ना त्याच्या खाली थोडेसे अक्षता टाकायचे बरेच जण काय करतात की खाली अष्टदल कमळ करतात ते केलं तरी देखील चालेल अष्टदल कमळ करताना तांदळामध्ये हळद कुंकू टाकून ते कलरफुल करून घ्यायचे आणि त्यानंतर त्यापासून आपण अष्टदल कमळ तयार करून घ्यायचं आहे आता घटस्थापनेमध्ये या दिव्याची सुद्धा एक पूजा असते ती म्हणजे दिवा आपण प्रज्वलित केला की त्याला हळद कुंकू त्यानंतर अक्षता वाहून घ्यायचे त्यानंतर एखादं छान फुल वाहायचं अशी ही दिव्याची पूजा असते तर घटस्थापना करताना ही दिव्याची पूजा सुद्धा करायची असते दिवा थोडासा मोठा घ्यायचा आहे जेणेकरून काय होते की आपल्याला यामध्ये सारखं तेल किंवा तूप टाकण्याची आवश्यकता नसते थोडस आपण टाकलं व्यवस्थित की ते एक दोन दिवस छान राहते हल्ली ना बाजारात छान असे मोठे दिवे भेटतात तसा दिवा असला की हव्यामुळे विजला नाही जातो दिवा म्हणून त्याप्रमाणे तुम्ही काच असलेला दिवा घेतला तर एकदम उत्तम आहे आता हा दिवा ना तेलाचा दिवा जर तुमचा असेल तर तुम्ही तुमच्या उजव्या बाजूला अर्थात देवीच्या डाव्या बाजूला हा ठेवायचा दिवा आणि तुपाचा दिवा असेल तर तो तुमच्या डाव्या बाजूला देवीच्या उजव्या बाजूला ठेवायचा आता हा दिवा जर काजळी काढताना विजला तर काय करावं काजळी काढायच्या अगोदर आपण एक छोटा दिवा तयार करायचा आहे आणि त्या दिव्याची ज्योत या दिव्यापासूनच आपण प्रज्वलित करून घ्यायची अर्थातच अखंड दिव्याच्या ज्योत पासून आपण लहान दिव्याची ज्योत प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि तो दिवा आपण साईडला ठेवायचा सा आहे तर जेव्हा आपण या दिव्याची काजळी अगदी सावकाश हाताने काढतो आणि दिवा जरी विजला गेला तरी तिकडे साईडला तुमचा अखंड दिव्यापासून प्रज्वलित केलेला छोटा दिवा तेवत असतो म्हणून तुमचा जर अखंड दिवा विजला गेला तरी काही हरकत नाही आणि मग नंतर तुमची काजळी काढून झाली वात व्यवस्थित झाली की त्या ज्योत पासून आपण अखंड दिवा पुन्हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि जर तुमची अखंड ज्योत काही कारणास्तव खंडित झालेली आहे तर देवी पुढे हात जोडून क्षमा याचना करायची आहे देवीला माफी मागायची आहे आयमावली तुझी अखंड ज्योत विजली गेलेली आहे आमच्याकडनं चुकून तर त्याकरता आम्हाला क्षमा असावी कुठलाही दोष तुम्हाला लागणार नाही आणि मग तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे देवीला क्षमा मागितल्याच्या आणि पुन्हा असं होऊ नये याकरता आपण काळजी घ्यायची आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रोत्सवात लावला जाणारा अखंड दिव्याविषयी माहिती सांगितलेली आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीवर नक्की शेअर करा आणि अशाच काही छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहत राहण्यासाठी उदरभरणला जरूर सबस्क्राइब करा